हेलो स्टूडेंट्स, टुडे इज लेक्चर वी विल डिस्कस अबाउट चैप्टर नंबर 6। इन द चैप्टर द नेक्स्ट पॉइंट इज रिग्रेशन एनालिसिस। रिग्रेशन एनालिसिस कंसिस्ट ऑफ ग्राफिक एंड एनालिटिकल मेथड्स फॉर एक्सप्लोरिंग रिलेशनशिप बिटवीन वन वेरिएबल रेफर्ड टू एज ए रेस्पॉन्स वेरिएबल एंड वन और मोर अदर वेरिएबल्स कॉल्ड प्रेडिक्टर वेरिएबल्स। जे दोन व्हेरिएबल्स जर असतील किंवा दोन क्वांटिटी असतील किंवा दोन नंबर्स असतील तर मग त्या नंबरमध्ये काय कोरिलेशन आहे किंवा काय त्यांचं रिलेशनशिप आहे, ओके, म्हणजे कसे ते एकमेकांवरती डिपेंडंट आहेत इंडिपेंडंट आहेत हे दाखवण्याचं काम रिग्रेशन विथ द हेल्प ऑफ ग्राफ किंवा एक फॉर्म्युला थ्रू आपल्याला काय होतं ते दाखवून देतात। रिग्रेशन इज अ लिटरली मीन्स गोइंग बॅक। ए द असेसमेंट ऑफ रिग्रेशन इज कॉल्ड रिग्रेशन ॲनालिसिस। मग रिग्रेशन किंवा तो डाटा जो असेल त्या डाटाचं काय करणं, पूर्ण एक्सप्लेनेशन किंवा पूर्ण त्याचं प्रॉब्लेम सॉल्व करून आपण ते प्रूव्ह करू शकतो, त्या प्रॉपर्टीज असतील त्याच्या हेल्पनं आणि त्या बायोग्राफ त्याच्या हेल्पनं आपण ते प्रूव्ह करतो, जेणेकरून आपल्याला मग ते काय रिग्रेशन ॲसेसमेंट हे काय आपल्याला प्रूव्ह होतं आणि ॲनालिसिस म्हणजे त्याचा स्टडी करणं इन डीप, ओके, इन डिटेल, म्हणजे त्याला काय रिग्रेशन असं म्हटलेलं आहे। देन डेफिनेशन, मग रिग्रेशनची डेफिनेशन, यम ब्लेअर, रिग्रेशन इज द मेजर ऑफ ॲव्हरेज रिलेशनशिप बिटवीन टू ऑर मोर व्हेरिएबल्स। मग रिग्रेशन म्हणजेच काय, त्याचं ॲव्हरेज, ओके, जे दोन नंबर किंवा जे दोन क्वांटिटी आपण घेतलेले आहेत किंवा घेतो, ओके, प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी, त्याचं रिलेशनशिप काय आहे, ओके, रिलेशनशिप बिटवीन टू ऑर मोर व्हॅरिएबल्स, ओके, एक किंवा दोनपेक्षा जास्त व्हॅरिएबल्स असतील, क्वांटिटी असतील, नंबर्स असतील, तर त्यांचं ॲव्हरेज रिलेशनशिप हे काय करतो, मेजर करतो रिग्रेशनमध्ये। हिअर्स रिग्रेशन ॲनालिसिस मेजर्स द नेचर अँड एक्सटेंड ऑफ द रिलेशन बिटवीन टू ऑर मोर व्हॅरिएबल्स दस एनेबल्स टू अस मेक प्रिडिक्शन्स, ओके। प्रिडिक्शन्स म्हणजेच काय, रिग्रेशन ॲनालिसिस, ॲनालिसिस म्हणजे काय, त्याचा स्टडी इन डिटेल्स, ओके, त्याचा स्टडी करणं, त्यालाच रिग्रेशन ॲनालिसिस असं म्हटलेलं आहे। म्हणजे ह्या त्याच्या डेफिनेशन्स आहेत, ह्या दोन डेफिनेशन्स त्या मांडलेल्या आहेत। देन टाईप्स ऑफ रिग्रेशन, त्यामध्ये फर्स्ट आहे सिम्पल अँड मल्टिपल रिग्रेशन, ओके, त्यामध्ये वी स्टडी ओनली टू व्हेरिएबल्स ॲट अ टाईम इन विच वन व्हेरिएबल इज डिपेंड अँड अनदर इज अ इंडिपेंडंट, ओके। ज्यावेळेस आपण काय करतो, दोन व्हेरिएशन किंवा दोन व्हेरिएबल्स किंवा दोन क्वांटिटी किंवा दोन नंबर यांचं स्टडी करतो किंवा यांचं कम्पॅरिझन करतो, ओके, कम्पॅरिझन करतो म्हणजेच काय, त्यांचं कोरिलेशन काय आहे, रिलेशन बिटवीन, ओके, रिलेशन इन बिटवीन बोथ व्हेरिएबल्स, त्यांचं व्हेरिएबल्समध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त, ओके, किंवा मग दोन व्हेरिएबल्स आपण ॲट अ टाईम म्हणजे एकाच टाईमला दोन व्हेरिएबल्सचं आपण क्वांटिटी काय करत असू, मेजर करत असू किंवा त्यांचं कोरिलेशन फाइंड आउट करत असू, तर त्याला काय म्हटलेलं आहे, सिम्पल रिग्रेशन असं म्हटलेलं आहे। पण त्यामध्ये एक काय पाहिजे, एक डिपेंड पाहिजे आणि एक दुसरा जो असेल व्हेरिएबल तो काय पाहिजे, इंडिपेंडंट पाहिजे, ओके, दोन्ही एकमेकांवरती डिपेंडंट नको आहेत, त्यामुळे त्याचं आपल्याला सिम्पल व्हेरिएशन किंवा सिम्पल रिग्रेशन जे आहे ते आपल्याला मांडता येतं। द फंक्शनल रिलेशनशिप बिटवीन इन्कम अँड एक्सपेंडिचर इज अँड एक्झाम्पल ऑफ सिम्पल रिग्रेशन। जसं सिम्पल रिग्रेशनचं ते एक्झाम्पल आपल्याला म्हणून यूज करता येतं किंवा फंक्शनल त्याचं रिलेशनशिप ते दाखवल्यानंतर आपल्याला रिग्रेशन म्हणून ते यूज करता येतं। देन द स्टडी ऑफ इफेक्ट ऑफ रेन अँड इरिगेशन ऑन ईल्ड अँड ऑफ विट इज अन एक्झाम्पल ऑफ मल्टिपल रिग्रेशन, ओके। मग त्याचं आता एक्झाम्पल काय घेऊ शकतो आपण, रेन अँड इरिगेशन हे दोन काय आहेत, व्हेरिएबल्स आहेत, पण काय आहेत, डिपेंडंट आहे, ओके, एक काय आहे, डिपेंड आहे, ओके, आता रेन हा इंडिपेंडंट आहे आणि इरिगेशन हा काय, डिपेंडंट आहे, ओके, रेन झालं तरच काय होईल, इरिगेशन पर्पज काय होईल, पुढं फ्लोटेशन होईल, ओके, आणि जेणेकरून इरिगेशन मॅनेजमेंट केलं तर ते व्हीट जे प्रोडक्शन आहे, व्हीट जे क्रॉप आपण घेतो आहे, मग त्याला काय होईल, ते आपल्याला मॅनेजमेंट करता येईल। मग काय झालं, व्हीट इज अ एक्झाम्पल ऑफ मल्टिपल रिग्रेशन। मग ज्यावेळेस आपण सिम्पल रिग्रेशन यूज करतो, सिम्पल रिग्रेशन म्हणजेच काय, रेन अँड इरिगेशन, ओके, म्हणजे रेन काय इंडिपेंडंट आहे आणि इरिगेशन इज अ डिपेंड ऑन रेन कंडिशन,
ओके मग त्यामध्ये मल्टीपल रिग्रेशनचं एक्झाम्पल आपल्याला काय सांगता येईल, व्हीट म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, नंबर ऑफ सीड्स, नंबर ऑफ ग्रेन्सचं फॉर्मेशन होतं. म्हणजेच काय, इथं काय झालं, तीन व्हॅरिएबल्स आपल्याला यूज करता येतात. मग रेनची क्वांटिटी किती आहे, रेन किती रेंज पडला, त्यानंतर इरिगेशनचं मॅनेजमेंट आपण कसं करतो, ओके हे दोन व्हॅरिएबल्स झाले. हे काय डिपेंड अँड इंडिपेंडंट आहे. तसं व्हीट हे इंडिपेंडंट नसून ते दोन्हीवरती काय आहे, डिपेंड आहे. ओके म्हणजे ते मोर दॅन टू किंवा मोर दॅन वन किंवा एकापेक्षा जास्त आपण काय करत आहोत, व्हेरिएबल्स इथं स्टडी करत आहोत. म्हणून सिम्पल अँड मल्टिपल रिग्रेशनचं एक्झाम्पल आपल्याला रेन, इरिगेशन अँड व्हीट एक्झाम्पल हे आपल्याला सांगता येतं. मग रेन काय आहे, इंडिपेंडंट आहे. इरिगेशन काय आहे, डिपेंडंट आहे. आणि मल्टिपल रिग्रेशनचं एक्झाम्पल आपल्याला व्हीट हे प्रोडक्शन तिथं सांगता येईल. देन सेकंड टाईप, लिनियर अँड नॉन लिनियर रिग्रेशन. When one variable changes with other variable in some fixed ratio is called linear regression. मग एका व्हॅरिएबलमध्ये जर चेंज होत असेल तर दुसऱ्या व्हॅरिएबलमध्ये सुद्धा काय होईल, चेंज होईल. यालाच काय म्हटलेलं, लिनियर रिग्रेशन. सच अ टाईप ऑफ रिलेशनशिप इज डिपिक्टेड ऑन ग्राफ बाय मीन्स ऑफ ए स्ट्रेट लाईन अँड फर्स्ट डिग्री इक्वेशन. मग लिनियर म्हणजे काय, तर स्ट्रेट लाईन इक्वेशन किंवा स्ट्रेट लाईन तो ग्राफ काय होऊ शकतो, तो प्लॉट होऊ शकतो. जर आपलं लिनियर इक्वेशन जर आलं किंवा आपले जे पॉईंट असतील, ते क्वांटिटी असतील, ते जर एका स्ट्रेट फॉर्ममध्ये आलं तर तो लिनियर इक्वेशन किंवा लिनियर ग्राफ आपल्याला तिथं प्लॉट करता येईल. देन ऑन द कॉन्ट्ररी, व्हेन वन व्हॅरिएबल व्हॅरीज विथ अदर व्हॅरिएबल इन ए चेंजिंग रेशो, देन इट इज रेफर्ड टू ॲज कर्वी लिनियर नॉन लिनियर रिग्रेशन. ओके म्हणजे त्यांच्यामध्ये जर चेंज झाला तर काय होऊ शकतो, चेंज होऊ शकतो. म्हणजे तो कर्व जो असेल, जो ग्राफवरती आपण ग्राफ प्लॉट करणार आहोत ग्राफ पेपरवरती, तो ग्राफ पेपरवरती पॉईंट जर स्ट्रेट लाईनला जेवढे आहेत तेवढे आपण काउंट करून त्याचं काय करणार, त्याला जॉईन करून घेणार. पण एखादा पॉईंट जर त्या स्ट्रेट लाईनमधून जर डिसअपिअर झाला किंवा अदर त्याने स्प्लेस घेतली, तर तिथून आपल्याला काय करावं लागेल, तो तसा तो कर्व करावा लागेल. ओके दॅट इज ए कर्वी लिनियर किंवा नॉन लिनियर रिग्रेशन आपल्याला सांगता येईल. लिनियर म्हणजे काय, स्ट्रेट लाईनमध्ये असणारे, आणि नॉन लिनियर म्हणजेच काय, स्ट्रेट लाईनमध्ये नसणारे. ओके देन नेक्स्ट, पार्शियल अँड टोटल रिग्रेशन. व्हेन टू आर मोर व्हॅरिएबल्स आर स्टडीड फॉर फंक्शनल रिलेशनशिप बट ॲट अ टाईम, रिलेशनशिप बिटवीन ओनली टू व्हॅरिएबल्स इज स्टडीड अँड अदर व्हॅरिएबल्स आर हेल्ड कॉन्स्टंट, देन इट इज अ नोन पार्शियल रिग्रेशन. ओके म्हणजे दोनपेक्षा जास्त आपण व्हॅरिएबल काय करतो, फंक्शनली स्टडी करतो. ओके त्यालाच पार्शियल किंवा टोटल रिग्रेशन, म्हणजे त्यांचं टोटल काउंटिंग केलं जातं, मग त्यांचं रिलेशनशिप काय आहे हे आपण तिथं बघतो, जेणेकरून आपल्याला ते लिनियर किंवा नॉन लिनियर आहेत हे आपल्याला सांगता येतं. आणि त्याच्यानंतर पार्शियल अँड टोटल रिग्रेशनचं आपण काउंटिंग करतो. देन लिनियर रिग्रेशन, इट इज अन ॲप्रोच फॉर मॉडेलिंग द रिलेशनशिप बिटवीन ए स्केलर डिपेंडंट व्हेरिएबल वाय अँड वन आर मोर एक्सप्लेनेटरी व्हेरिएबल्स. एक्सप्लेनेटरी म्हणजेच काय, इंडिपेंडंट व्हेरिएबल्स डिनोटेड एक्स. मग ते कशाने डिनोट करतो आपण, कॅपिटल एक्स. द केस ऑफ वन एक्सप्लेनेटरी व्हेरिएबल इज कॉल्ड सिम्पल लिनियर रिग्रेशन. ओके मग ते इंडिपेंडंट आहे म्हणून त्याला काय, सिम्पल रिग्रेशन किंवा सिम्पल लिनियर रिग्रेशन असं म्हटलेलं आहे. देन मोर दॅन वन एक्सप्लेनेटरी व्हेरिएबल द प्रोसेस इज कॉल्ड मल्टिपल लिनियर रिग्रेशन. मग तेच व्हेरिएबल जे आहे सिम्पलमध्ये काय, इंडिपेंडंट आहे, मग तेच जर डिपेंडंट असेल तर मग ते काय होतं, मल्टिपल रिग्रेशन, मल्टिपल लिनियर रिग्रेशन म्हणून आपण त्याला म्हणतो. ओके युजेस ऑफ रिग्रेशन ॲनालिसिस, इट इज यूज इन मेनी सायंटिफिक स्टडीज. मग त्याचा मेनी सायंटिफिक स्टडीज किंवा मग रिसर्च करण्यासाठी आपला रिग्रेशन ॲनालिसिस डाटा जो आहे तो आपण तिथं यूज करतो. इट प्रेडिक्ट्स द व्हॅल्यूज ऑफ डिपेंडंट व्हॅरिएबल फ्रॉम द व्हॅल्यू ऑफ इंडिपेंडंट व्हॅरिएबल्स. ओके म्हणजे डिपेंडंट व्हॅरिएबल जे आहेत ते काय आहेत, इंडिपेंडंटवरती काय असतात, डिपेंड आहे.
ओके देन रिग्रेशन कोएफिशिएंट ही हेल्प्स टू कैलकुलेट कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन दैट इज अ स्मॉल आर एंड कोएफिशिएंट टू डिटरमाइन ऑफ डिटरमाइन डिटर्मिनेशन आर स्क्वेर. ओके मग रिग्रेशन कोएफिशिएंट हे कशासाठी हेल्प करतं किंवा रिग्रेशन ॲनालिसिस हा जो डाटा आहे किंवा हा जो फॉर्म्युला असेल तो फॉर्म्युला आपल्याला कोरिलेशन कोएफिशिएंट किंवा कोएफिशिएंट डिटर्मिनेशन म्हणजेच आर अँड आर स्क्वेअर सर्च आउट करण्यासाठी किंवा त्याचा व्हॅल्यू आपल्याला प्रूफ करण्यासाठी आपल्याला त्याचा यूज करता येतो. ओके रिग्रेशन ॲनालिसिस त्यानंतर कोरिलेशन कोएफिशिएंट हे आपण बघितलं, त्याच्यानंतर स्कॅटर डायग्राम बघितलं, कार्ट पियर्सन इक्वेशन हे आपण बघितलं. ओके त्यानंतर यूजेस ऑफ रिग्रेशन ॲनालिसिस. ओके चॅप्टर नंबर 6 कोरिलेशन अँड रिग्रेशन इज फिनिश्ड.